रमजानच्या पर्वावर बेळगावची बाजारपेठ सजली आहे. सौंदर्य साधनासोबत विविध प्रकारचे सुगंध आणि कपड्याचा यामध्ये समावेश आहे. सुका मेवा, विदेशी फळे, शाकाहारी व मांसाहारी चिकनची ही बाजारात मोठ्या प्रमाणात स्टॉल उभे करण्यात आले आहेत. शहरातील खडे बाजार, दरबार गल्ली, शट्टी गल्ली, खंजर गल्ली, भेंडी बाजार सह विविध गल्ल्या रोषणाईने सजल्या आहेत. सायंकाळी होताच या ठिकाणी चहल पहल पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य गल्ली म्हणून ओळखली जाणारी खडे बाजार गल्लीच्या कोपऱ्यावर भव्य मोठ्या प्रमाणात कमानी उभे करण्यात आले आहेत. या ठिकाणी विविध रंगीबेरंगी दुकानांनी परिसराची शोभा वाढवली आहे. पताका, चिल्ली आणि रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. सायंकाळी 6 नंतर ईद निमित्त या ठिकाणी मेव्याचे, कोल्ड ड्रिंक हाऊस, चिकन दुकाने मोठ्या संख्येने लागले आहेत. विशेष करून थेट मुंबई येथून आलेले खजूर व दुधापासून बनवलेले विविध पदार्थाला खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. खरबूज, टरबूज, आंबे व इतर फळांचेही जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आले आहेत. यामुळे फळांची रेलची झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आभूषणाच्या खरेदीसाठी महिलाही बाजारात गर्दी करत आहेत. यामध्ये गोल्ड ज्वेलरीची सर्वाधिक मागणी आहे. याकरिता हैदराबाद वरून श्रृंगार साहित्य बाजारात दाखल झाले आहेत. हैदराबादी कंगन, वेस्टर्न आणि जयपूर कंगनेला सर्वाधिक मागणी आहे. महाराणी हारची चांगली चलती बाजारात चालत आहे. त्यात विविध टीव्ही सिरियलच्या साड्यांचाही पॅटर्नला मागणी वाढली आहे. रमजान पूर्वी धान्यासह वीजच्या साहित्याची खरेदी करण्यात येते. मात्र यावर्षी बेळगावचा उष्णतेचा पारा 37° सेल्सिअस प्रमाणे वाढल्यामुळे ग्राहक बाजारात येत नाहीत. त्यामुळे विशेष करून मांसाहारी खाद्यपदार्थ खरेदीसाठी खरेदी मंदावली आहे. त्यामुळे यावर्षी रमजान सणाला याचा फटका बसला असल्याचे व्यापारी वर्ग सांगत आहेत. देखो अभी हमारा रमजान का त्योहार चल रहा है, अभी 20 दिन तो हमारा उपवास का दिन हो गया है. गर्मी की शिद्दत से जो है पब्लिक फिक्र में नहीं आ रही है, शाम में आ रही है. इसी वजह से थोड़ा क्या है, गर्मी की दिक्कत से हमारा व्यापार का प्रॉब्लम हो रहा है. पिछले साल जैसा था वैसा इस साल नहीं है, और जो है पब्लिक को गर्मी की शिद्दत ज़्यादा है. रमजान के रोजे जो है 20 हो चुके हैं, अभी 10 रोजे बाकी हैं, देखेंगे इसके आगे कुछ होता है क्या. हमारा ड्राई फ्रूट का दुकान है, हमारा होगा अभी 10 साल इधर.